जिकडे तिकडे सुरुवात झालेली आहे. एकीकडे साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले आणि त्यांचं अख्खं कुटुंब मतदान करून बाहेर आलेलं आहे. आणि उदयनराजे भोसले हे एक प्रकारे मूठ आवळून ताकद दाखवत आहेत आणि ते आता मीडियाशी बोलतील. ऐकूया. सहपरिवार मतदान केले सात आणि सात वाजता. पहिले बोट दाखव ना. हात हात लोकांच्यासाठी ज्यांना या हाताला लोकांची साथ त्या लोकांसाठी भरपूर कर आणि बोट दाखवायचं म्हणलं. बोट काय दाखवलं काय अपील करणार आहात सगळ्यांना मतदानासाठी बाहेर पडा मतदान करा काय सांगणार. एवढंच सांगेन खाली घ्या बघू. हा आपला अधिकार आहे तो संविधानाने आपल्याला दिलाय. तुमच्या लोकांच्या लोकांनी जर आले नाही मतदानाला तर कसं मला सांग कसं लोकांना करणार. चुकीचा उमेदवार निवडून आला तर त्यावेळेस फक्त पश्चाताप राहतो आपल्या उराशी. मग म्हणतो की आपण गेलो असतं बरं झालं असतं. पश्चाताप करायची काय काळजी नाही. लोकांनी मतदान आलं पाहिजे. आज जसं मी एक कोणाचा मुलगा आहे तसं त्यांचेसुद्धा घरात कुटुंबात मुलं आहेत त्यांची काळजी करा. त्यांना तुम्ही विकास कामांपासून ते वंचित ठेवलं तर उद्या तुम्ही जबाबदार असणार आहे. आणि तसं होऊ नये म्हणून प्रत्येकाने मतदाचा हक्क हा बजावला पाहिजे. जसं ह्या ठिकाणी आईसाहेब असतील धर्मेंद्रराजे असतील मी असेल आम्ही जसं बजवलं तसं प्रत्येकाने बजवलं पाहिजे. एवढंच मला सांग असत. कार्यकर्ते त्या गाडीमध्ये पैसे घेऊन होते. ईडी आणि सीबीआयनी ज्या कारखान्यांवर कारवाई केल्या जे अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली चालतात त्याचे कर्मचारी सुद्धा फिरत होते. तसंच इंदापूरमध्ये बारामतीमध्ये तर मोठ्या प्रमाणात उत्पात म्हणजे काही ठिकाणी 2500 रुपये पर वोट 3000 रुपये पर वोट 4000 रुपये 5000 मध्ये जात बघून धर्म बघून गरीब आहे का श्रीमंत बघून अशा पद्धतीने पैसा तिथं वाटला गेला. पीडीसीसी बँक गरीबाला 5 वाजता बंद होते पण पैसे वाटण्यासाठी रात्री 1-1, 2-2 पर्यंत चालू राहते. म्हणजे पीडीसीसी बँकेचा वापर केला त्यानंतर कर्मचाऱ्यांचा वापर केला पोलिसांचा वापर केला. आता झेड सिक्युरिटी आणि वाय सिक्युरिटी म्हणजे गाडीत पैसा पोलिसांच्या गाडीत पैसा नेण्यासाठी वापरायचा होता का काय असं कुठेतरी म्हणावं लागेल. पण अनेक ठिकाणी लोकांनी पैसे नाकारले. आता जनशक्ती विरुद्ध धनशक्ती म्हणजे जनशक्ती ही साहेबांच्या ताईंच्या बाजूली आणि धनशक्ती म्हणजे अजितदादांच्या बाजूली. बघू विजय कोणाचा होता पण आम्हाला विश्वास आहे जनशक्तीचा होईल. पैसे वाटायची वेळ का आली असते तुम्हाला वाटते ज्या पद्धतीने पैसे वाटले गेले. एव्हरीवन मतदान प्रतिशत काफी दो चरणों में काफी कम हुआ इस बार आप क्या अपील करें ताकि मतदान का प्रतिशत बढ़े. लोगों ने आना चाहिए डेवलपमेंट वर्क चाहिए. आपकी जो फैमिली में जो यूथ है उनका डेवलपमेंट ये सब हर्षद ये मेरी अकेले की जिम्मेवारी नहीं है सबकी जिम्मेवारी है. उस हिसाब से तो करेंगे पर मेरी पूरी मैंने तो बात भी कर ली है और आएंगे. आपका अपोनेंट है वो भावनात्मक अपील कह रहे कि एनसीपी का गढ़ रहा है ये शरद पवार जी का उम्मीदवार फिर एक बार यहाँ से चुनकर आएगा. ऐसा कहा चलो ठीक है. जो आएंगे यहाँ पर सिर्फ मैं इतना कहूंगा जिन्होंने अपील किए वो जेब कतरे हैं. ऐसे भी उन्होंने बहुत सारे ढेर सारे गैर व्यवहार किए. जेब संभालो. थैंक यू.
गिरीश महाजनांनी जे सांगितलं ते झाले का? आणि गिरीश महाजनांना समजा जर अहंकार असेल, मुहूर्त होता 7 वाजून 7 मिनिटांचा, काय विशेष त्याच्या मागे कारण होत? सात लोकांची साथ म्हणून सात तिकीट मिळालं तसं उशीर झाला, पण नंतर आपण संपूर्ण जिल्हा पालथा घातला आणि प्रत्येक जे मतदार मतदारांपर्यंत आपण पोहोचलात, संपूर्ण जिल्हा पालथा घातला आपण झालं की आता मत तिकीट मिळालं नाही आणि मतदान झालं प्रचाराकरता आपण पूर्ण जिल्हा पालथा घातला, प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न केला, काय वाटतं कशा रीतीनं मतदार जे आहे ते मोठ्या संख्येने बाहेर पडतील? मोठ्या संख्येने पडणारच त्यांना सांगितलं मी. आपण उदयनराजे महाराजांची एक स्टाईल आहे, त्या स्टाईलमध्ये लोकांना कसं आव्हान करावं की तुम्ही मतदानाला बाहेर पडावं? एक तर झोप नाही त्यामुळं तर अजून सुद्धा येईल, पण एक एवढं सांगतो स्वतःच्या मनाला विचारा, स्वतःच्या कुटुंबाची काळजी करा. जो तुम्हाला विश्वासाने वाटतो की तुमची काळजी घ्या असं मी समजतो. गेले 30 वर्ष लोकांच्या विना काही म्हणजे अपेक्षा लोकांकडनं काही नाही न करता सेवा करत राहिलो. अशा सेवकाच्या मागं आपण राहावं एवढीच अपेक्षा करतो, अजून काय करणार? ही उमेदवार म्हणून आपण केलेली विनंती असेल, पण आपल्या स्टाईलमध्ये कशा रीतीने झालं ही तुमची उमेदवार म्हणून तुम्ही अपील केलं, महाराज म्हणून सातारा जनतेला काय करणार? प्लीज कम. नक्कीच सगळ्या मतदारांनी इथे येऊन जास्तीत जास्त संख्येने मतदान करावं अशा अपील जे आहे ते उदयनराजे भोसले यांनी केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, सातारा. आपण पाहतोय एकीकडे रोहित पवार त्यांचे वडील राजेंद्र पवार आणि पत्नी कुंती पवार या मतदानासाठी आलेले आहेत सगळेजण. रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली की इथे धनशक्तीचा मोठ्या प्रमाणात वापर झालेला आहे असा आरोप त्यांनी केला अजित पवार गटावरती. मात्र जनशक्ती ही शरद पवार यांच्याच बाजूने असल्याची प्रतिक्रिया मतदानाच्या पूर्वी रोहित पवार यांनी दिली. तर सकाळी 7 वाजल्यापासूनच वेगवेगळ्या मतदान केंद्रावरती मतदारांची कशी गर्दी झाली आहे याची दृश्य आपण दुसऱ्या कॅमेऱ्यात बघतोय. मात्र बारामतीमध्ये रोहित पवार त्यांचे वडील राजेंद्र पवार आणि पत्नी कुंती पवार हे मतदानासाठी आलेल्याची ही दृश्य दिसत आहेत. एकीकडे